धारावीचा पुनर्विकास होणार आहे. मात्र धारावीचा पुनर्विकास होत असताना धारावीकरांना या पुनर्विकासाबाबत अनेक आक्षेप आहेत, त्यांना काही प्रश्न आहेत. हेच प्रश्न जाणून घेण्यासाठी सध्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या धारावीत फिरत आहेत. कुंभारवाड्यात त्या आता होत्या. कुंभार समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांनी ऐकून घेतलेल्या आहेत. ताई, धारावीचा पुनर्विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडलाय, आता होतोय, त्यामध्ये देखील या धारावीकरांना समस्या आहेत. तुम्ही फिरताय, काय समस्या धारावीकरांनी तुमच्याकडे मांडल्यात? मी धारावीतल्या लोकांचा नेमका अदानीच्या विकासाला विरोध काय आहे हे समजून घेण्यासाठी म्हणून या सगळ्या इंटेरियर एरियामध्ये आले. आणि मला आश्चर्य वाटते की इतक्या अडचणीत लोक इथे राहतात. निश्चितपणे एवढ्या अडचणीत राहिल्यावर कुणालाही सुसज्ज घर असावं असं वाटेल. परंतु अडचण अशी आहे की यांना सुसज्ज नाही पण किमान एक पक्कं घर मिळेल. पण अडचण अशी आहे की ह्याच्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत. मी आता पापड उद्योग करणाऱ्या लोकांना भेटले, ते म्हणाले ताई पापड लाटल्यावर वाळत कुठे घालायचे, पापड कुटायचं कुठे, आम्हाला पीठ कुटायला लागतं. आम्ही पीठ कुटण्यासाठी आम्हाला तुम्ही वेगळी जागा देऊ शकत नाही. आणि जर तुम्ही म्हणालात की बिल्डिंगमध्येच आम्ही कुटायचं तर 10-15 वर्षाच्या आत्ता बिल्डिंग खाली येईल. तीच गोष्ट इथल्या कुंभारांची आहे की त्यांनी मटका बनवायचा कुठे, तो वाळत कुठे घालायचा. आणि जर या स्मॉल स्केल इंडस्ट्रीज सगळ्या मरून गेल्या तर अदानी घर दे उपकार करणार नाही, घर दे त्याच्या मोबदल्यामध्ये एवढी सगळी जागा घशात जाईल अदानीच्या. पण हे सगळं केल्यानंतर त्यांच्या रोजीरोटीचं काय? हे जे स्मॉल स्केल इंडस्ट्रीजवर ज्यांची रोजची गुजराण आहे त्यांच्या जगण्याचं साधन काय? कारण या लोकांना जर त्यांच्या उद्योगधंद्यासाठीची जागा मिळाली नाही, बरं, विशेषतः मी काही लोकांना आत्ता भेटले, काही आजारी लोकांना भेटले, ते असं म्हणतात ताई आम्हाला मुलींमध्ये हे लोक शिफ्ट करणार, पण आमच्या मुलांची शाळा इथे आहे, आमचं दवाखाना इथे आहे. अगदी एक तर बाई बिचारी अत्यंत इमोशनल होऊन ते ताई माझे नाते गोते सगळे इथल्या स्मशानात घातले, ताई मला वेगळीकडे घालतील का? किती इमोशनल, किती भावनिक नाते सगळं. ताई, हे सगळे प्रश्न तर आहेतच, त्यामध्ये जी प्रश्न आज तुम्ही उपस्थित करणार आहात त्या संबंधित बॅनर धारावीत लागलेले आहेत की हा प्रश्न, हा आक्षेप आहे, त्याचं हे उत्तर, असे बॅनर्स कोणी लावलेले आहेत माहीत नाही, पण ते बॅनर लागलेले आहेत. तुमच्यावर असा आरोप होत आहे विरोधक सत्ताधाऱ्यांकडून की तुम्ही राजकारण करायचं म्हणून करताय, धारावीकरांना तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे, तुम्ही इतक्या वर्षात कधी विकास केला नाही पण तुम्ही आता खोडा आणताय, असा आरोप आहे त्यांचा. मला राजकारण करायचं असताना तर मी फार स्वतःच्या सगळ्या जागा सुरक्षित ठेवून केल्या असतात. मी गेले 35 दिवस 24/7 लोकांमध्ये फिरते, उभा आडवा महाराष्ट्र पालता घालते. महाराष्ट्रातल्या प्रत्येक छोट्यातल्या छोट्या स्तरातल्या क्षेत्रातल्या छोट्या छोट्या लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करते. राजकारण जर मला आणायचं असेल आणि त्यांना वाटत असेल की हे राजकारण आहे तर माझं त्या सगळ्या भाटगिरी करणाऱ्या, हा शब्द जरा जास्त चांगला आहे, अदानीची भाटगिरी करणारे जेवढे लोक आहेत ज्यांना अदानी आणि वाया 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 काही कट मिळणार आहे, अशा सगळ्या, हे लीडर नाही आहेत, हे डीलर आहेत, अशा सगळ्या डीलरना माझं एकच चॅलेंज आहे, समोर या, आपण समोरासमोर चर्चा करूया. हे असे बॅनर लावून चोरासारखे पळून जाऊ नका. मी तुमच्या एरियात आले आहे की नाही, 800 किलोमीटरवरून आले की नाही, मला नाही भीती वाटत आहे तुमच्याशी बोलताना. तुम्ही का घाबरताय? का रात्रीच्या अंधारात बॅनर लावून पळून जाताय? हिंमत असेल तर 1-to-1 चर्चा करा. हे सगळे अदानी धारावीकर तुमच्या तुम्हाला प्रश्न विचारतील, धारावीकरांच्या प्रश्नाला उत्तरं द्यावीत त्यांनी. धारावीकर जर म्हणाले की यस वी आर सॅटिस्फाईड, आम्ही समाधानी आहोत, आमचं काही हरकत नाही, तर करा. पब्लिक डोमेनमध्ये 1-1 मिनिट माझ्याकडे रेकॉर्ड आहे की काय पद्धतीने लोक त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. चुकीच्या गोष्टी काय करणार? हे सगळे प्रश्न आहेतच, मात्र आज विधान भवनात गंभीर प्रकार पाहायला मिळाला. सत्ताधारी आमदार आणि सत्ताधारी मंत्री यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली, कसं पाहताय? त्यांनी आता ते टाळतायत की असं झालं नाही, मात्र झालं आहे असं कळतंय, तुम्ही कसं पाहता? या सगळ्यांचे व्हिडिओ बाहेर आले, ज्या पद्धतीने महेंद्र थोरवे आणि दादा भुसेंमध्ये हाणामारी झाली आणि अक्षरशः महेंद्र थोरवे भुसेंच्या अंगावर धावून गेले, नंतरही ते म्हणाले की ते आम्हाला सरपंचासारखे वागवतात, ते आमच्याकडे लक्ष देत नाही. खरं तर लोकप्रतिनिधींचं वर्तन, त्यातली त्यात विधिमंडळाच्या परिसरातलं वर्तन हे अत्यंत सुसंस्कृत आणि संसदीय राजकारणाला शोभेसं असलं पाहिजे. आता हीच लोकं जर अशा हाणामारी आणि एकमेकांना असे हातपाय मारत असतील, लाथा घालत असतील तर वाईट आहे, बाहेर चित्र काय जाईल. पण त्याहीपेक्षा गंभीर काय माहिती आहे का?
दादा भुसे सत्ताधारी पक्षाचे मंत्री आहेत आणि महेंद्र थोरवे त्यांच्याच पक्षाचे आमदार आहेत. आपल्याच पक्षाच्या आमदाराचं म्हणणं जर मंत्री ऐकून घ्यायला तयार नसेल तर दादा भुसे आणि दादा भुसेंच्या सारखे इतर मंत्री हे किती मुजोर झालेले आहेत. यांच्यामध्ये सत्तेचा किती कैफ चढलेला आहे की जे स्वतःच्या पक्षाच्या आमदाराचं ऐकून घेत नाहीत तर विरोधकांचं सोडा गोरगरिबांचं कधी ऐकून घेत. हा खरा चिंतेचा प्रश्न आहे. ताई एक दुसरा प्रश्न असा, आज विधानसभेत राम कदम भाजपचे आमदार आहेत आणि संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करा कारण त्यांनी अध्यक्षांविरुद्ध जो निकाल दिला होता त्यावेळेला आक्षेपार्ह असं बोलले होते त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली. काय माहिती का ज्यांना किमान विधिमंडळ कामकाज प्रक्रिया कळत नाही, ज्यांना न्यायालयीन अर्थ जनतेला समजावून सांगणं हा एक काय म्हणता येईल जबाबदारीचा भाग आहे की हा न्याय निकाल काय लागला त्या निकालाचा फक्त अन्वयार्थ सांगितलाय. निकाला अन्वयार्थ सांगणे याच्यावर कारवाई करा असं जर कुणी म्हणत असेल तर माझ्या दृष्टीनं ती माणसं कॉप्या करून पास झालेली माणसं आणि अभ्यास करून ते पासच झालेले नसतील की ज्यांना एवढी सारी प्रोसेस कळत नाही. तर एक शेवटचा प्रश्न असा, सध्या लोकसभेची तयारी सगळेच पक्ष करत आहेत, जागा वाटपा संदर्भात चर्चा होत आहेत, महायुतीत देखील जागा वाटपा संदर्भात चर्चा होत आहेत, महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागा वाटप झालेलं नाही, वंचितने एक वेगळीच डिमांड केलेली आहे त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडी तुटेल, वंचितने जी मागणी केलेली आहे ते इतर पक्ष पूर्ण करू शकणार नाहीत अशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत. काय वाटतं तुम्हाला? महाविकास आघाडी सगळीकडून अत्यंत मजबूत आहे, महाविकास आघाडीला काहीच प्रॉब्लेम नाही. वंचित बहुजन आघाडी हा महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून महाविकास आघाडी त्यांना सामावून घ्यायला अगदी सुरुवातीपासून उत्सुक आहेत आणि आम्ही त्यांचं स्वागत करायला उत्सुक आहोत आणि आम्हाला आनंद वाटेल ते आमच्यासोबत येत आहेत तर. आणि आम्हाला स्वतःला असा विश्वास आहे की भाजपच्या विरोधात या अदानी अंबानीच्या विरोधातली भांडवलदारांच्या विरोधातली लढाई लढण्यासाठी आणि ती लढाई लढली पाहिजे अशी धारणा असणारा जो सच्चा आंबेडकरवादी आहे तो प्रत्येकजण महाविकास आघाडीच्या सोबत असेल आणि मला नाही वाटत की प्रकाश आंबेडकरांची भूमिका याच्यापेक्षा काही वेगळी असेल. नक्कीच, तर आपण पाहतोय अदानी आणि भाजप विरोधात सगळे एकत्र लढणार आहेत. सुषमा अंधारे यांनी दिलेली आहे. कॅमेरामन उत्तम पुत्री असं मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.